मंडळी, जेव्हापासून बिग बॉस मराठीची घोषणा झालेली आहे ना, तेव्हापासून कोणकोणते कंटेस्टंट या सीझन 5 मध्ये झळकतील याची प्रेक्षक आवर्जून वाट पाहत आहेत. अशातच 5 नावं आपल्या समोर आलेली आहेत ज्यांना अप्रोच केलं गेलं आहे, म्हणजे त्यांना बिग बॉसच्या मेकर्सकडनं विचारलं गेलेलं आहे. म्हणजे हे कन्फर्म सदस्य नाहीत, परंतु त्यांना विचारलं गेलेलं आहे. तर बघूया कोणकोणते कंटेस्टंट आहेत ते. यामध्ये पहिलं नाव आहे ना, तो म्हणजे काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला हिंदी भाषिक आहे हा सदस्य, तो म्हणजे ऋषी सक्सेना, ज्याला तुम्ही बऱ्याचशा मराठी चित्रपटामध्ये सुद्धा बघितलं असेल. तर याला अप्रोच केलं गेलंय, म्हणजे ऋषीकडनं अजून कोणतीही बातमी आलेली नाही, परंतु मेकर्सने त्याला विचारलेलं आहे. यानंतर अभिज्ञा भावे ही जी मराठी अभिनेत्री आहे, ती सध्या हिंदीमध्ये काम करते, परंतु तिला सुद्धा विचारलं गेलेलं आहे. आता तिचा होकार येतो नकार येतो अजूनही काही कन्फर्म नाही, परंतु अभिज्ञाला सुद्धा विचारलं गेलं आहे. यानंतर मानसी नाईक जी डान्सर आहे आणि बऱ्याचशा मालिकांमध्ये ती झळकलेली आहे, सध्या मानसी ही रिकामीच आहे, कुठलंही काम नाही तिच्याकडे, त्यामुळे तिला विचारलेलं आहे, कदाचित ती येऊ पण शकते. तर मानसी नाईक सुद्धा आहे. यानंतर नेहा खान आहे, हिचंही नाव भरपूर चर्चेत असतं, तर ती देव माणूस या मालिकेमध्ये झळकली होती. यानंतरचं पुढचं शॉकिंग असं नाव आहे ना, ते म्हणजे ऋता दुर्गुळे. बघा, लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे ऋता दुर्गुळे, हिला सुद्धा बिग बॉसच्या मेकर्सकडनं अप्रोच केलं गेलेलं आहे. आता अप्रोच केलंय म्हणजे ती येईलच असं नाही, परंतु हा जो सीझन आहे ना, आता तुम्ही सांगाल की ऋता दुर्गुळे कशी येईल, ती एवढी मोठी अभिनेत्री आहे, परंतु मित्रांनो हा जो सीझन आहे ना, सीझन नंबर 5, हा खूप साऱ्या ट्विस्टने भरलेला आहे. एक ट्विस्ट तुम्ही पाहिला आहे, महेश मांजरेकर गेलेले आहेत आणि त्यांच्या जागेवरती रितेश देशमुखची एंट्री झालेली आहे, मग ऋता दुर्गुळे का नाही येऊ शकत, तर असा ट्विस्टने भरलेला आहे माझ्यामध्ये. तर ऋता दुर्गुळे नक्की यायला पाहिजे, परंतु सध्या अशी 5 लोकं आहेत की त्यांना बिग बॉसच्या मेकर्सकडनं अप्रोच केलं गेलेलं आहे. आता होय नाही असं या कंटेस्टने अजूनही बिग बॉसच्या मेकर्सला सांगितलेलं नाही, परंतु अशी लोकं बिग बॉसच्या घरामध्ये यायला पाहिजेत, नक्कीच मजा येईल. तर या 5 लोकांविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. जय महाराष्ट्र.